देशातल्या अनेक गोष्टींमध्ये कायमच महाराष्ट्राचं योगदान असतं. अगदी हिमालयाच्या मत्तीला कायम सह्याद्री देखील धावून जात असतो असं म्हटलं जातं. आता मी आहे सध्या अयोध्या नगरीमध्ये. 22 तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन होणार आहे श्रीरामांच्या, पण त्यापूर्वी आज देखील पंतप्रधान येत आहेत. आणि महत्त्वाचं हेच आहे, मी खरं तर उल्लेख करेन, लता दीदी ह्या महाराष्ट्राच्या आहेत, मात्र त्या संपूर्ण देशाच्या आहेत, संपूर्ण जगात त्यांचे फॅन्स आहेत हे नाकारता येत नाही. मात्र याच लता दीदींच्या नावानं एक चौक जो आहे तो अयोध्या नगरीमध्ये आहे. आणि मी दाखवतो, पहिल्यांदा ही विणा आहे, भली मोठी आपण पाहतोय, आणि ही विणा कायमस्वरूपी या ठिकाणी ठेवलेली असते. आणि हा जो सगळा चौक आहे हा पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे. पंतप्रधान मोदी काही वेळातच या ठिकाणी दाखल होतील, पण आपण पाहतोय फुलांनी अक्षरशः पूर्ण हा चौक किंवा हे जे सर्कल आहे, असं गोल जो आहे तो पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे. आणि या चौकाला जे नाव आहे ते दिलेलं आहे, लता मंगेशकर चौक. त्यामुळं लता दीदींचं नाव अयोध्येपर्यंत येऊन पोचलेलं आहे असं म्हणता येईल. महाराष्ट्राचे अनेक आपल्याला माहिती आहे योगदान अनेक गोष्टींमध्ये असतं. आत्ताही अयोध्यामध्ये जे श्रीरामांचं मंदिर बांधलं जातं आहे त्यामधले जे 8 इंजिनियर प्रमुख होते त्यातले 6 इंजिनियर हे महाराष्ट्रातले आहेत, त्यामुळे त्यांचं देखील योगदान या मंदिराच्या सगळ्या उभारणीमध्ये आहे. पण आपण पाहतोय भव्य दिव्य अशा पद्धतीनं हा संपूर्ण चौक जो आहे तो सजवण्यात आलेला आहे. आणि लता दीदींचं नाव या चौकाला देण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.